इंडिया आघाडीकडे ना झेंडा आहे ना अजेंडा, एवढंच नव्हे तर त्यांच्याकडे नेताच नाही. मुख्यमंत्री शिंदेंची जोरदार टीका. शिरूरच्या जनतेला कार्य सम्राट खासदार हवाय की नटसम्राट खासदार हे जनतेनं ठरवावं. अमोल कोल्हेंवर अजितदादांचा निशाणा. माझे काका अभिनय क्षेत्रात नव्हते, स्वकर्तृत्व सम्राट असल्याचं सांगत अमोल कोल्हेंची अजित पवारांवर खोचक टीका. रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिरढा वाढला, उमेदवारीची घोषणा होण्याआधीच नारायण राणेंनी घेतले 4 अर्ज. तर 100% इच्छुक म्हणा शिवसेनेचे किरण सावंत नागपुरात फडणवीसांच्या भेटीला. उद्धव ठाकरेंच्या पुत्र मोहामुळे शिवसेना फुटली तर शरद पवारांच्या मुलीमुळे राष्ट्रवादी फुटली. आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली नाही, अमित शहांचं स्पष्टीकरण. सुनील मेंढेंना वोट द्या, काँग्रेसला शॉर्ट द्या, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल. धैर्यशील मोहिते पाटलांचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात घर वापसी. अकलूजमध्ये धैर्यशील मोहिते पाटलांचा शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. माढ्यात आउटगोईंग सुरू, धैर्यशील मोहिते पाटलांच्या भाजपला धक्क्यावर धक्के. नारायणाबा पाटील लवकरच हाती घेणार तुतारी. मराठ्यांनी 100% मतदान करावं यांना इतक्या ताकदीनं पाडा की मराठ्यांच्या मतांची किंमत कळली पाहिजे. सरांगींचं मराठा समाजाला आवाहन. मनसेध्यक्ष राज ठाकरेंनी अभिनेता सलमान खानची घेतली भेट. सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी घेतली भेट. प्रचारात व्यस्त असलो तरी शेतकऱ्यांकडे लक्ष, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही मुख्यमंत्री शिंदेंचं विधान. अभयसिंग जगताप यांनी घेतली जयंत पाटलांची भेट. माण्यामध्ये माहितीनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात नाराजी नाट्य. उमेदवारी न मिळाल्यानं अभयसिंग जगताप नाराज. शेलारांनी पदं असताना कोकणसाठी काय केलं, निवडणुका आल्या की शेलार कोकणी असल्याचं आवडतात. वैभव नाईक यांचा आशिष शेलारांवर हल्लाबोल. अयोध्येत रामनवमीची तयारी सुरू. अयोध्येत रामनवमीच्या पार्श्वभूमीवर 25 लाख भाविक येण्याची शक्यता. उद्धव ठाकरेंची शिवसेना नकली. उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडत चाललंय. गिरीश महाजनांचा टोला. असदुद्दीन ओवेसी करणार इम्तियाज जलील यांचा प्रचार. उद्या संभाजीनगरमध्ये होणार ओवेसींच्या सभा. रवींद्र चव्हाण यांना मतदानाच्या तारखेचा विसर. चव्हाणांकडून 7 मे ऐवजी 7 डिसेंबरचा उल्लेख. 7 डिसेंबरला घड्याळ चिन्ह बघून मतदान करा, रवींद्र चव्हाण यांचं आवाहन. मुंबईच्या मानखुर्दमध्ये भाजपच्या प्रचार रथाची तोडफोड. मानखुर्दमधील लल्लूभाई कंपाऊंड परिसरात रथाची तोडफोड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.